ಬರ್ತದ್ರಿ. हॅलो आणि नमस्कार, मी संचित स्वागत करतो आजच्या व्लॉगमध्ये. कोकणाला मी रहस्यांचा खजिना असलेलं प्रदेश उगाचच म्हणत नाही, कारण इकडे प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक वाडीमध्ये ना, किंवा प्रत्येक घरामध्ये आपल्याला वेगळेपण जाणवतं. इथले बोलतात ना, इथली जी संस्कृती आहे जी खूप वेगळी आहे, आणि त्यासोबत इथे दडलेली रहस्य, ह्यांच्यावरती अजून कुठलाही अभ्यास झाला नाही आणि ह्या रहस्यांचा उलगडा आजपर्यंत झाला नाही. त्यामुळे अशी काही ठिकाणे आहेत जी अजून पण डोंगराच्या कुशीमध्ये लपून बसलेली आहेत. ह्या गोष्टींचा उलगडा झाला तर नक्कीच आपल्याला एक वेगळं कोकण पाहायला मिळेल, हे मात्र नक्की. कोकण तसं बाकीच्या बाबतीमध्ये, पर्यटन ह्या बाबतीमध्ये खूप पुढे गेलं आहे आणि अजून पुढे जावं अशी आपली सर्वांची इच्छा आहे. पण जाता जाता अशा काही गोष्टींचा पण उलगडा झाला पाहिजे, या गोष्टींचं संशोधन झालं पाहिजे, ज्यामुळे कोकणाला एक वेगळ्या नावाने पण ओळखलं जाईल. त्यामध्ये मी आज आलो एका अशा जागेवरती, अशा एका गुहेवरती. गुहेमध्ये मी आज घुसणार आहे जी डोंगरामध्ये लपली आहे, एका खेडेगावात लपलेली आहे, आणि त्याबद्दल इतर कोणाला माहिती नाही. म्हणजे गावातले लोक सोडता, आसपासचे लोक सोडता, जास्त कोणाला ह्या गुहेबद्दल माहिती नाही. मला पण माहिती नव्हतं, मला काही लोकांनी सांगितलं की तू ह्या तर ह्या लोकेशनला भेट दे, कारण ही जी गुहा आहे ही इथून स्टार्ट होते आणि कुठे एंड होते हे अजून कोणाला माहिती नाही आहे. ह्या गुहेमध्ये काय रहस्य दडलं आहे हे पण कोणाला अजिबात माहिती नाही आहे. मी आज आहे सांडवे गावामध्ये. सांडवे गाव हे आचरा ते कणकवली जो रोड लागतो त्याच्यामध्ये एक गाव लागतं रामगड म्हणू. रामगडवरून ह्या सांडवेला यायला रोड आहे. निसर्गाच्या सान्निध्यात राहणारी ही लोकं आणि इथला हा परिसर. वातावरण खूप थंड आहे, बाहेर जरी ऊन असलं तरी मला ह्या गुहेमधून एक थंड हवा येते. आता ही गुहा कोणी निर्माण केली, केव्हा निर्माण केली, ह्यामध्ये कोण राहत असेल, ह्याच्या बाकी रहस्य काय आहे, यावरती संशोधन झालंच नाही आहे. आणि अशा गुहेंवरती संशोधन झालं म्हणजे होणं खूप गरजेचं आहे, कारण ह्या गुहा प्रत्येक गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत मी दोन अशा गुहा तुम्हाला दाखवल्या आहेत, एक श्रावणगावमध्ये, एक हिवाळे गावामध्ये, आणि ही तिसरी गुहा आहे. म्हणजे विचार करा, अजून जेवढी मला माहिती मिळेल त्यांच्याबद्दल मी तुम्हाला नक्कीच ब्लॉग देईन, ती माहिती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. तर हे जे लोकेशन आहे ह्याला बोलतात घोडे बाब, म्हणजे भाब, आणि भाब म्हणजे गुहा. सो आज मी या घोडे बाबमध्ये घुसणार आहे आणि पाहणार आहे. म्हणजे मी आज एकटाच आहे, खरंतर सांगायचं मी हे लोकेशन बघायला आलो होतो आणि मग मी डिसाईड करेन की ह्यावरती ब्लॉग बनवायचा, कारण पुन्हा इकडे येणं खूप कठीण होऊन जाईल माझ्यासाठी. त्याच्यामुळे मी आज रेकॉर्ड केलं आणि मी थोडंसं रिस्क घेऊन जाणार आहे, पण मी तेवढी काळजी घेतली आहे आणि तुम्हाला पण पुढे सांगेन की तुम्ही पण कुठल्याही अशा गुहेमध्ये जाल तेव्हा कुठल्या गोष्टींची काळजी घ्याल. लोकेशन जवळ आहे, खालीच रस्ता आहे, जस्ट एक मिनटावरती तुम्हाला ही गुहा दिसतात, त्याच्यामुळे यायचं टेन्शन नाही. फोर व्हीलर, टू व्हीलर तुमने युती तुम्ही येऊ शकता, खाली लावू शकता, आणि ते समोर आहे. कॅम्पिंगसाठी एक चांगली जागा आहे, तुम्हाला इथे आल्यावरती निसर्गाच्या सान्निध्यात राहायला मिळेल, थंड हवा आहे आणि वातावरण खूप शांत आहे. आता ह्या गुहेमागचं रहस्य काय मला तर कळणार नाही, त्यासाठी योग्य संशोधन होणं गरजेचं आहे. आणि ह्या ज्या गुहा आहेत त्या कुठे ना कुठेतरी एकमेकांना जाऊन मिळतील आणि ह्या जमिनीमध्ये किंवा ह्या डोंगरामध्ये, कोकणाच्या डोंगरामध्ये नक्की काय रहस्य आहे किंवा कोणती वेगळी दुनिया खाली बसली आहे का या डोंगराच्या कुशीमध्ये, हे पण आपल्याला माहिती नाही. पण ह्याचं जर संशोधन झालं तर नक्कीच ह्याच्यावरचा उलगडा होईल. आपण प्रयत्न करतो आहे अशाच गुहा, अशाच गावाची वेगवेगळी परंपरा आहेत, फूड व्हरायटी, ह्या सगळ्या गोष्टी आपण ब्लॉगद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा, आणि तुमचा सपोर्ट असू द्यात ह्या गोष्टींसाठी. आज मी ह्या ब्लॉग ह्याच्यामध्ये गुहेमध्ये जाणार आहे आणि बघणार आहे नक्की ह्या गुहेमध्ये आहे काय, जेवढं पॉसिबल असेल तेवढं, कारण मी एकटाच आहे त्याच्यामुळे. आणि काय काय केलं पाहिजे जेव्हा पण तुम्ही ह्या गुहेमध्ये प्रवेश कराल किंवा अशा गुहेमध्ये प्रवेश कराल. चला तर मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करू. तुमचा जास्तच मी जरा जास्तच बोललो, पण ह्या गोष्टी सांगणं खूप इम्पॉर्टंट होतं. ब्लॉग छोटा असं होणार आहे, पण त्यामध्ये तुम्हाला नक्कीच मजा येईल. लोकेशन मी खाली पिंक करून ठेवेन, त्याच्यावरती तुम्ही क्लिक केलात मॅप डिरेक्शनने तुम्ही इथे येऊ शकता, त्यामुळे नो प्रॉब्लेम ॲट ऑल. सो व्हिडिओला सुरुवात करू आणि बघू आतमध्ये नक्की काय. मी अजून एंट्री नाही मारले, जस्ट एंट्रन्सला होतो आणि मी शूट केलं. चला तर मग आतमध्ये जाऊ. तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला बोललो की जास्त लांब नाही आहे, ते बघा खाली माझी बाईक दिसते तुम्हाला तिथे, आणि तो रोड आहे, आणि जस्ट त्याच्या पाठी हे बघा हे झाड, आणि ह्या झाडाच्या ते मुळात आहे. मी तुम्हाला जवळून दाखवतो, जस्ट म्हणजे जस्ट वरती चढा, एक मिनटामध्ये तुम्ही इथे पोहोचाल. आणि आतमध्ये आता आपण वर चढू आणि बघू काय आहे ते. चला, जसं मी तुम्हाला बोललो ना की हा मोठा दगड आहे, हा एक दगड आहे आणि इथे हे दगड आहे बघा इथे आतमध्ये, तो तुम्हाला जवळून दाखवतो. तर ह्या दगडामध्येच कोरलेलं आहे, केवढा मोठा दगड आणि ती कशी कोरली असेल
किंवा कोणी निर्माण केली असेल काही माहिती नाही। ही बघा, तर ती ही आहे गुहा। थोडंसं रान वाढलं आहे, हे बघा, बघू शकता। हे बघा, ही आहे ती गुहा। तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला बोललो होतो की गुहेमध्ये घुसताना कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, काय काय तयारी करून गेली पाहिजे, मेन तर मी आज फक्त लोकेशन बघण्यासाठी आलो होतो आणि मला हे लोकेशन आवडलं आणि पुन्हा इकडे येणं थोडंसं कठीण वाटते, त्यामुळे मी आताच हा व्लॉग शूट करतो आहे। एकटाच आहे मी, सोबत कोणी नाही आहे, त्यामुळे मला जेवढं जमेल तेवढंच मी आतमध्ये जाणार। तुम्हाला हे लोकेशन बघायचं असेल तर प्लीज ग्रुपने या किंवा इथल्या लोकल लोकांना साथ घ्या। मला थोडंसं एक्सपिरियन्स आहे कारण मी लहानपणीपासून गावामध्येच वाढलो आहे। सो आणि घाबरणाऱ्या लोकांनी जरा काळजी घ्या, एंट्रन्सवरती आहे मी। पहिली गोष्ट, जेव्हा आपण गुहेमध्ये जाल पायामध्ये शूज असणं खूप गरजेचं आहे। शूज नंतर एक प्रोटेक्शनसाठी काठी किंवा तुमच्याकडे जसं काय असेल तर हत्यार, फक्त प्रोटेक्शनसाठी इमर्जन्सीच्या वेळी कामाला येतं। आणि तिसरी गोष्ट म्हणजे लक्ष देऊन चाललं पाहिजे, हे खूप इम्पॉर्टंट आहे। आणि चौथी गोष्ट म्हणजे आतमध्ये चेक करायचं कोण आहे की नाही। आता मला जसं पॅट्स आवाज होते, बाकी कोण आहे की नाही हे चेक करण्यासाठी एक छोटासा दगड आतमध्ये टाकायचा। आवाज केला तर एखादा प्राणी जर असेल तर तो बाहेर येऊ शकतो। अजून एक टाकून बघूया फॉर सेफ्टी। कोण नाही आहे म्हणजे सेफ आहे। आणि तरी पण माझ्यासोबत मी काठी घेऊन चाललो आहे, आतमध्ये बघू शकता खूप काळोख आहे। आणि त्यासाठी एक एंट्री आहे, बॅट्स भरपूर आहेत, त्यांचा हमला होऊ शकतो, त्यामुळे फेस वाचवणं खूप गरजेचं आहे। कारण पहिले तर फेसवरतीच हमला करणार, कारण तिथे जास्त फ्लॅश पडणार माझी, कारण कॅमेराच आपला मोबाईल, मी तर मोबाईलने शूट करतो तर ते चालू असणार। सो एंट्री मारू आणि बघू काय ते। चला, मी रेडी आता आतमध्ये जाण्यासाठी। हा, तुम्हाला पण दाखवतो आतमध्ये गुहा कशी। खूप उंच गुहा आहे, खूप उंच गुहा आहे। वेट, गुहेच्या एंट्रन्सवरती हे दगड लावलेले आहेत, कशासाठी काय माहिती नाही। आतमध्ये कोण राहत असेल जुन्या काळी तर त्यांनी बाहेरच्या जनावरांपासून संरक्षणासाठी लावले असतील, हे तिथे स्टे करणाऱ्यांनी। आतमध्ये गुहा आहे एवढी, तिथून एक एंट्रन्स आहे दिसतं तुम्हाला, आय थिंक त्यावरून जंगलातून येण्यासाठी। छोटे छोटे दगड आहेत आतमध्ये, भरपूर सारे बॅट्स, बाप रे बाप, किती आहेत, दिसतात की नाही माहिती नाही तुम्हाला, आवाजावरून कळलंच असेल। ओ माय गॉड, ओ हो, ते बघा ते बघा ते बघा, यांनी जर माझ्यावर हमला केला तर माझी खैर नाही, केवढे मोठे आहेत बघा। माझ्यासोबत काठी तर आहे पण एवढ्या सगळ्यांपासून कसं वाचणार। सो ही गुंफा आहे आतमध्ये। हे जे खाली दिसतं आहे ना, हे एक खत म्हणून वापरलं जातं इकडे, खूप सारे लोक इकडे येत असतात। हे काय भाई, काय आहे, असे किडे आहेत कसले तरी। सर हे जे दिसतं आहे तुम्हाला, हे सगळं खत आहे, इथे म्हणजे एक प्रकारची शीट। ओ माय गॉड, इथे कोणतरी कॅम्प केलं आहे, रात्रीचे लोक राहिले आहेत वाटतं इथे, जे कॅम्पिंग करायला येतात इकडे। फक्त एकच मला वाटतं इथे, बाकी सगळं व्यवस्थित आहे, हाईट पण खूप मोठी आहे। ते तुम्ही भिंती वगैरे बघू शकता, सर्व लाल लाल दिसतं इथे, छोटेसे किडे आहेत असे। ओ माय गॉड, किती किडे आहेत भाई साहब, ह्या किड्यांपासून सावधान। सो इथे एक होल आहे, इथून पण एक गुहा गेली की काय, पायाखाली बघणं खूप इम्पॉर्टंट आहे। इथे पण एक आहे, इकडे पण आहे, इथे वर चढावं लागतं आय थिंक, पण इथे वर तर मी चढणार नाही कारण मी एकटाच आहे, नाही तर मी चढलो असो। इथे एक, इथे पण बॅट्स आहेत, हे बघा इथे छोट्या छोट्या गुहा आणि इथे बॅट्स आहेत। ओ माय गॉड, येऊ नको येऊ नको। इथे छोट्या छोट्या गुहा आहेत आणि एकंदरीत ही गुहा खूप मोठी आहे, ह्याच्यामध्ये कमीत कमी एका वेळेला 20 लोक आरामशीर राहू शकतात अशी ही गुहा आहे। आणि याचं योग्य प्रकारे झालं म्हणजे संशोधन झालं किंवा याला एका वेगळ्या स्वरूपात जर प्रेझेंट करायला झालं तर एक खूप चांगला स्पॉट होऊ शकतो। हे बघा इथे, ह्या इथे दोन मेन स्पॉट आहे आणि ही ती, इथून हे सगळे जातात, सगळ्यांचे डोळे तुम्हाला दिसतील, वटवाकडे येतात आतमध्ये, बाहेरून आतमध्ये, सॉरी आतमधून बाहेर, मला काही सुचत नाही आहे। हे बघा डोळे डोळे, हो 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 हो, पळा, इथे सगळी बॅट्स आहेत आतमध्ये मेजावरती,
आणि इथून ही जी गुहा आहे ना ही कुठे जाते हे कोणाला माहिती नाही. हीच ती गुहा कुठे बाहेर पडतील काही लोक बोलतात एका गावामध्ये काही लोक दुसऱ्या गावामध्ये, पण नक्की कुठे बाहेर पडते याबद्दल काहीच माहिती नाही आहे. सो ही आहे ती मेन गुहा आणि ह्याचा एंड कुठे होतो माहिती नाही आहे. मी जरासं वर चढण्याचा प्रयत्न करतो. बस एवढं, ह्याच्या पुढे नाही कारण भरपूर सारे बॅग्स आहेत ते बघा. सो बस एवढंच काफी आहे, ह्याच्या पुढे कचरा असू शकतो आणि मी जाणार नाही. ओ माय गॉड केवढं मोठं होतं. सो आता खाली उतरू आपण, बस झालं. सो अशी ही गुहा आहे, आतमध्ये बघू शकता खूप मोठी आणि भरपूर उंच आहे असं. अरे भाई इथे पण होते काय बाबा, कुठे कुठे आहेत सगळीकडेच आहेत हे बघा. आता मला एक कळत नाही आहे हे सगळे त्याच एंट्रन्सवरती का जात आहेत, का तिकडे अजून एक काय असे आहे काय असे असू शकतं, पण मी तिकडे जाणार नाही कारण भरपूर सारे बॅट्स आहेत. इकडे येत नाहीत कोण, सगळे तिकडेच आहेत. बस झालं, एवढं एक्सप्लोअर केलं बस झालं, आता मी रिटर्न जातो. तर मित्रांनो मी तर आता इथून बाहेर जातोय कारण मला थोडंसं रिस्की वाटत होतं आतमध्ये जाणं कारण भरपूर सारे बॅट्स आहेत आतमध्ये. पण लोकेशन खूप सुंदर आहे कॅम्पिंग, जसं तुम्ही बघितला इथे कॅम्प करत होते लोक, तर कॅम्पिंगसाठी एक चांगली जागा आहे. आणि ही ह्याचं रहस्य नक्की काय आहे, कोणी बनवले हे कोणालाच काहीच माहिती नाही. पण अशा गोष्टींकडे लक्ष गव्हर्नमेंटचं जाणं खूप इम्पॉर्टंट आहे, ह्या गोष्टींचं संवर्धन होणं खूप इम्पॉर्टंट आहे. एक चांगला पिकनिक स्पॉट इकडे बनू शकतो, नक्कीच ह्याच्यावरती लक्ष दिला पाहिजे गव्हर्नमेंटने, कारण अशाच खूप साऱ्या गुंफा ज्या आहेत ना, किंवा गुहा, सॉरी मी हिंदीमध्ये ते मला गुंफा बोलायची सवय झाली. तर ह्या ज्या गुहा आहेत ते एक चांगलं पिकनिक स्पॉट बनू शकतं, किंवा ह्याच्यामध्ये रहस्य कुठलं पण दडून असलेलं शकतं. सो आजचा एपिसोड एवढाच होता, आय होप तुम्हाला आवडला असेल. आणि ही गुहा चांगलं लोकेशन वाटलं म्हणून मी हा व्लॉग बनवला. आणि अशा गुहा आपल्याला पाहायला मिळतात भरपूर ठिकाणी, आणि जेवढ्या आपल्याला मिळतील त्या आपण चेक करत जाऊ आणि त्यांना भेट देत जाऊ. लोकेशन चांगलं असेल तर मी नक्की तुमच्यापर्यंत शेअर करेन. लवकरच भेटू, पण आज मला जरशी भीती वाटली होती आतमध्ये गेल्यावरती कारण भरपूर सारे बॅट्स मी पहिल्यांदा बघतोय. थोडीशी पण एवढी नाही, पण नक्कीच प्रयत्न केला मी आतमध्ये जायचा आणि तुमच्यासोबत हे लोकेशन शेअर करायचा. लवकरच भेटू, तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांनी काळजी घ्या.